कारगिलमधील गुप्तचरांचे अपयश। काश्मीरमधील कारगिल परिसरात 1999 मध्ये पाकिस्तानी लष्कराने काश्मीरी दहशतवाद्यांना मदतीने घुसखोरी केली होती। मे 1999 मध्ये एका गुराख्याने भारतीय लष्कराला पाकिस्तानी घुसखोरीची माहिती दिली। भारतीय लष्कराच्या 5 जणांची टेहळणी पथक पाहण्यासाठी गेले असता त्यांची हत्या करण्यात आली। त्यामुळे भारतीय लष्कराने ऑपरेशन विजय राबवले। सुमारे 45 दिवस सुरू असलेल्या कारवाईनंतर घुसखोरांना हुसकावून लावण्यात यश मिळाले। मात्र या कारवाईमध्ये 527 जवान आणि अधिकारी शहीद झाले। 1365 जण जायबंदी झाले। कारगिल युद्धानंतर भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या अपयशाची चर्चा होत राहिली। इंटेलिजन्स ब्युरो, रॉ आणि मिलिटरी इंटेलिजन्सवर बोट ठेवण्यात आले। कारगिल युद्धातील हिरो ब्रिगेडियर MPS बाजवा यांनी थेट निरोप केला की कारगिल युद्धाचे मुख्य कारण आपल्या गुप्तचर विभागाचे अपयश होते। त्यावेळी गुप्तचर विभागाचे संयुक्त संचालक असलेले अजित डोवाल यांनी 1 वर्षा अगोदरच सरकारला पाकिस्तानच्या कारवायांची माहिती दिली होती। पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात युद्ध सामग्री कारगिल परिसरात तैनात करण्यात आली होती। इंटेलिजन्स ब्युरोच्या तत्कालीन प्रमुख श्यामला दत्ता यांनी स्वतः पत्र लिहून पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी आणि लष्कराला पत्र लिहून याबाबत माहिती दिली होती। ऑपरेशन विजयाच्या काळात अजित डोवाल यांनी काश्मीरमध्ये नियुक्ती करण्यात आली। युद्धाच्या काळात परिसरातील गुप्तवार्तांची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती। एका मुलाखतीत डोवाल यांनी सांगितले, IB संचालक वर्षातून 2-3 पत्रेच सरकारला पाठवतात, त्यांचे पत्र गांभीर्याने घेणे गरजेचे होते। त्यांनी पत्र लिहिले याचाच अर्थ घुसखोरी झाल्याची त्यांना पूर्ण खात्री होती। लष्कराने त्यावर तातडीने कारवाई का केली नाही? पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कारगिल युद्धानंतर गुप्तवार्ता विभाग अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेतला। सर्व गुप्तचर संघटनांमध्ये समन्वय राहावा यासाठी एका यंत्रणेची निर्मिती केली। अजित डोवाल त्यावेळी इंटेलिजन्स ब्युरोचे विशेष संचालक होते। त्यांनी या यंत्रणेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली। त्यांनी दिवसरात्र एक करून यंत्रणेची उभारणी केली, वेगवेगळी संपर्क जाळी तयार केली, सीमेवरील घडामोडींची माहिती मिळेल असे गुप्तचर विभागाचे जाळे तयार केले। तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी अजित डोवाल यांच्या कामगिरीमुळे प्रचंड प्रभावित झाले होते। आपल्या आत्मचरित्रात आडवाणी लिहितात, एकदा अजित डोवाल नावाचे इंटेलिजन्स अधिकारी माझ्याकडे आले। त्यांनी सांगितले की इंटेलिजन्स ब्युरोचे ISI ओडिशातील बलसोर जिल्ह्यातील जाळे उद्ध्वस्त केले आहे। त्यांनी सांगितलेली माहिती धक्कादायक होती। ISI भारतात इतक्या मोठ्या प्रमाणात शिरकाव केल्याचं ऐकून मला धक्का बसला। मी डोवाल यांना सांगितले की ISI यंत्रणा उद्ध्वस्त करण्यात इंटेलिजन्स ब्युरो येथून पुढे प्राधान्य द्यायला हवे। आडवाणी यांनी डोवाल यांना इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक बनवण्याची इच्छा होती। मात्र 2004 निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला, काँग्रेस आघाडी सत्तेवर आली। डोवाल हे आडवाणी यांच्या विश्वासू मानले जात होते, त्यामुळे काँग्रेस सरकार त्यांना इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख पद देईल का याबाबत शंका होती। मात्र डोवाल यांचा अनुभव आणि उत्तुंग कामगिरी दुर्लक्षित करण्यासारखी नव्हती, त्यामुळे काँग्रेस सरकारने त्यांची इंटेलिजन्स ब्युरोचे संचालकपदी नियुक्ती केली।